असं काय मंडळी बरे आहेत ना. तर आज आहे आमचा मसुराचा बाजार. तर हा बाजार गुरुवार आणि रविवार दोन वेळा भरतो. चला तुम्हाला मी आज दाखवते बाजाराची सौ. तर हा आमचा मसुरेगावचा बाजार आहे. कोकम सरबत वगैरे सगळं इकडे मिळतं, कोकमा वगैरे. आठवड्याचा बाजार आहे. मसाल्याचं साहित्य वगैरे सगळं सुकी मच्छी वगैरे. मच्छी ओली मच्छी मनी बाजारात आली आहे. हो बाजार फिरायला. हो पूर्ण असा बाजार भरलाय आणि सर्व असत बाजारामध्ये ए टू झेड. सगळ्या गावठी भाज्या. साहित्य मिळत कलिंगड आहे तिकडे. इकडे कलिंगड येते. हा इकडे पप्पा आमचा वडापाव खातोय. इकडे खायची सोय आहे. वडापावची वगैरे गाडी आहे सगळं. इकडे सगळी गावठी वांगी वगैरे. कोकम वगैरे आहे बघा. आणि आगुळ कसं? 100 रुपये बॉटल. एक बॉटल 100 रुपये. गावठी आणेल असं बघा. इकडे सगळं मसाल्याचं साहित्य कोकमाचा आगोर वगैरे. कपड्याची वगैरे सगळी दुकान आहे. हा बाजार गुरुवार आणि रविवार असं आठवड्यातनं दोनदा भरतो. सुखी मच्छी हा अगे व्हिडिओ काढतोय तुझो. तू येतलास? हा म्हणूनच केवढा मोठा राग. हा माणूस दोनदा खातोय. एकदा वडापाव खाल्लाय, आता भजी पाव खातोय. बघा चालूच आहे. मला सांगतो तू बाजार फिर, तुला काय पाहिजे ते घे, मी इकडे खात बसलो. असं बाजार भरलं. शाळेच्या बाहेरच असा बाजार आहे. थोड्या अंतरावर गेल्यानंतर असा बाजार भरतो. सुकी मच्छी वगैरे सगळी आहे बाजारामध्ये. वडापाव, भजी पाव, कांदा भजी, सगळी गावठी भाजी. बाबा
असा हा छोटासा बाजार इकडे भरतो. आठवड्यातले 2 दिवस असतो हा बाजार. कोकम सरबत पिते. सुंदर असा कोकम सरबत, अमृतच म्हणावं, खूप छान आहे. अमृतासारखं आहे एकदम. सुंदरच आहे.